कोविडच्या निर्बंधांमध्ये अक्षरशः 2 वेळा पंढरीची वारी देखील रद्द झाली होती. या पार्श्वभूमीवर कोविडचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेमध्ये भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दत्तवाडीचे ज्ञानदेव भजनी मंडळ प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले, तर द्वितीय क्रमांक कोथरूडच्या सप्तसूर भजनी मंडळाने पटकावला. तृतीय क्रमांक कोथरूडच्या स्वर आराधना भजनी मंडळाचा आला, तर उत्कृष्ट गायक म्हणून रत्नाराम वाघ, उत्कृष्ट पकवाज वादक भागवत चव्हाण आणि उत्कृष्ट तबला वादक विशाल मोरे ठरले. हरिभक्त परायण धर्मराज महाराज हंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्पर्धेचे परीक्षक म्हणून हरिभक्त परायण अरुण महाराज येवले, हरिभक्त परायण गंभीर महाराज अवचार आणि हरिभक्त परायण अशोक महाराज मोरे यांनी कामकाज पाहिलं. या स्पर्धांचे बक्षीस वितरण माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते श्रीकृष्ण बराटे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. आणि आम्ही काही परीक्षक नाही, पण त्याच्यातला एक सुप्त गुण आम्ही बघितला आणि असं मानू नका की बाबा आमचा पहिला नंबर दिला, आमचा दुसरा दिला, आमचा तिसरा दिला. केवळ तिथं बसल्याच्या नंतर कसं दुरून डोंगर साजरे असतात, आत गेल्यावरती कळतं किती काटे असतात ते. बाहेरून खूप सुंदर दिसतं पण तिथे गेल्यावर कळतं ती खुर्ची खूप वाटते तिथं जाऊन टेबलावरती बसावं, पण तिथे गेल्यावर आम्हाला इतका आतमध्ये वेळ लागला. याचं हेच कारण की सर्वच या ठिकाणी आलेले उत्कृष्ट त्यांनी गाणं केलं, उत्कृष्ट पकवाज वाजवले, उत्कृष्ट तबला वाजवला, उत्कृष्ट पेटी वाजवली, उत्कृष्ट कोरस केला. कोणाला त्यातलं बाहेर आम्ही निवडायचं? पण म्हणून पहिल्यांदा सांगतो की इथं आलेल्या सर्वांचा सर्वांचा पहिला नंबर या ठिकाणी आलेला आहे. फक्त एक औपचारिकता म्हणून त्यातले 2-3 आम्ही नंबर काढलेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये कीर्तन भजन होईल का नाही हीच आमची म्हणजे मनात शंका होती. पण पांडुरंगानी काय केलं, एवढी जवळ माणसं आणली, एवढी लांब गेलेली माणसं, फोन जरी केला आणि खोकलला तरी म्हणायचं महाराज मी फोन ठेवतो, खोकलला तरी फोनवरती इतकी भीती निर्माण होती. पण पांडुरंगानी सर्व भीती नाहीशी केली. आज आपण एकत्रित आलो हेच माऊलींचे उपकार आहेत आणि माऊलींच्या पांडुरंगाची हीच प्रार्थना करेल की इथून पुढे परत लॉकडाऊन हे कानावर सुद्धा शब्दही होऊ नको. या भजन स्पर्धेमध्ये फार सुंदर असं ऐकायला मिळतं आणि खरं म्हटलं तर सर्व वातावरणच असं धार्मिक होऊन गेलेलं असतं की बाकी सर्व विसरून गेलं तरी चालतं. ह्या पांढऱ्या कपड्याची दादा तशी काय आठवण वाटताय मग ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर असं हे सगळं वातावरण. ज्या ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, मग अशी हंडे महाराजांनी सांगितलं की ही स्पर्धा नावा करताय, कोण जिंकला कोण राहिला याचं तसं काय नाही, परंतु एक मोकळपणाने आपल्या या ठिकाणी जे काही भजनाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते या ठिकाणी सादर करून आपण दाखवलेत, त्याबद्दल मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेषतः ह्या भजन स्पर्धा म्हणजे आमच्यासारखी तरुण मंडळी जी आहेत आणि इथं ही पिढी काही वादक असतील काही गायक असतील सकाळपासून आज तर यांच्या हातातला मोबाईल आणि चॅट कमी झाला असेल याचंही मला मोठं समाधान आहे. कारण आज मी सकाळी पहिलं डोळ्यांच्या आरोग्य तपासणीचं उद्घाटन केलं, त्याशिवाय सांगितले ह्या 1-2 वर्षात तर अनेकांचे डोळे खराब झाले, अनेकांना चष्मे लागले, अनेकांची डोकी खराब झाली. इथं आल्यानंतर कमीत कमी याच्यामध्ये डोकी तरी खराब होत नाही, डोके आले जागेवर येतात, हे या ठिकाणी वैशिष्ट्य या भजन स्पर्धेचं. बाबा हे व्यक्तिमत्व म्हणजे मी तर भाषी कधी जास्त बोलणार नाही, मोजकच बोलणार, परंतु उद्दिष्ट गाठण्यासाठी जे काही करावं लागतं त्या सर्व प्रयत्नात ते आपल्या पत्नीसह अहोरात्र कष्ट घेत असतात, त्यांची अर्धांगिनी त्यांना त्या कार्यक्रमामध्ये मनापासून साथ देते. हंडे महाराज रामाच्या पाठीमागे जसे हनुमान असतात तसे ते बाबांच्या पाठीमागे आजपर्यंत राहिलेले आहेत. असो, मी 23 भजनी मंडळ आणि जे काही कीर्तनकार आहेत, मला वाटलं इलेक्शन आले म्हणून आपल्या गावातल्या लोकांना मला बाबांचा फोन आला, म्हटले तुमचा सत्कार करायचा कीर्तनकार म्हणून, बाबा काय आहे असं काय नियोजन एकदम डोक्यात आलं, नाही नाही म्हटले असा विषय आहे. आणि बाबा हे कीर्तन आज इलेक्शनच्या डोळे हा मुद्दा नाही, परंतु गेले अनेक वर्षे 20-25 वर्षे गावात ते त्याहून अधिक काळ राहतात, त्यांचे वडील किर्लोस्करला आणि बाबा अगदी युवादशेपासून आमच्या समोर आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी. माननीय बाबा धुमाळ
याला मी मनापासून धन्यवाद देतो की 1.5-2 वर्ष आपण एकमेकाच्या पासून अंतरावर बसत होतो, आतमध्ये बसतोय आपण, त्याला येणार नाही, पण या निमित्ताने आपल्याला त्यांनी खूप जवळ आणलं आणि एक चांगली स्पर्धा, स्पर्धा हा शब्द देखील योग्य नाही, हांडे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ही शर्यत म्हणजे कशी आहे की सर्वांनीच शेवटपर्यंत जायचंय, कुणी हळू चालतं कुणी जोरात चालतं, एवढाच मुद्दा आहे त्यामध्ये, पण अंतिम ध्येय आपल्याला सर्वांना गाठायचं आहे असं या भजनाकडे स्पर्धेकडे मी पाहतो. सकाळी 8 वाजल्यापासून हा जवळजवळ 12 तास आपण या भजनांचा हा एक उत्तम स्नेह मिळावा या ठिकाणी आयोजित केला आणि याला महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे महाराष्ट्रा म्हणजे जिल्ह्यातून इतर जिल्ह्यातून अमरावतीपासून सोलापूरपर्यंत लोकांनी भजनांच्याकरता येतो म्हणून निमंत्रण दिलं, पण वेळ आणि जागा आणि आपल्या सर्व नियमावली याची मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी ही स्पर्धा मर्यादित केलेली आहे. नृत्य संगीत हा सर्वोच्च आनंदाचा भाग आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या माध्यमातून एवढी सगळी नवीन जुनी मंडळी एकत्र आली, भजनाच्या उत्तम प्रकारचा असा मेळ आपण या ठिकाणी बाबा आणि ताई तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घातलाय, त्यामुळे त्यांनी ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय ना त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आध्यात्मिक आणि जे वारकरी संप्रदायाचा ज्यांनी ज्यांनी प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सर्व भजनी मंडळांचं या ठिकाणी सादरीकरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे. जवळपास 22 ते 23 भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. बक्षीस किती दिलं काय दिलं हा उद्देश प्रश्न नाही, परंतु इथं येऊन आपली कला त्या ठिकाणी किंवा जी सेवा या ठिकाणी केलेली आहे त्याचा फार मोठा आनंद आज आमच्यासारख्या सर्व मंडळींनी या ठिकाणी आहे. आणि या भजन स्पर्धेच्या निमित्तानेच आम्ही या परिसरामध्ये गेले अनेक वर्ष एक समाजाची सेवा म्हणून एक सांप्रदायिकचा प्रचार आणि प्रसार असेल की समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची जनजागृती करणे, समाज प्रबोधन करणे अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यांनी आपल्या हयातीमध्ये या ठिकाणी केले आहेत अशा ज्येष्ठ कीर्तनकारांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी केले. जवळजवळ 22 ते 23 या परिसरामध्ये छोटे मोठे सर्व कीर्तनकार आहेत, अशा सर्व कीर्तनकार मंडळींचा सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमचे असेच महत्त्वपूर्ण आणि वेगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. सर्व नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.